नमस्कार, आज आपण सर्वांची आवडती अशी बटरी चकली बनवणार आहोत. मंडळी, बऱ्याच वेळा नवख्या काय, अनुभवी गृहिणींचेही भाजणीचे प्रमाण चुकल्यामुळे चकली तेलात फसते. अशा वेळी या प्रकारे चकली बनवणे हे एक परफेक्ट ऑप्शन आहे. यासाठी आपल्याला फार काही प्रमाणही लक्षात ठेवायची गरज नाही आहे आणि फार पटकन अशी एक आणणारी ही चकली आहे. एकदम परफेक्ट अशी खुसखुशीत आपल्या पारंपरिक भाजणी चकलीप्रमाणेच याची टेस्ट लागते. चकली अजिबात तेल न पिणारी, खुसखुशीत आणि परफेक्ट आटेदार होते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही इन्स्टंट चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही इन्स्टंट आणि खुसखुशीत तशीच कमी तेल पिणारी परफेक्ट अशी चकली बनवण्यासाठी मी इथे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मी तांदूळ स्वच्छ धुवून एक दिवस घरातच फॅनखाली वाळवलेत आणि मग नंतर त्याची गिरणीमधून पावडर करून आणलेली आहे. पण समजा तुम्हाला यासाठीही वेळ मिळाला नाही किंवा तुम्ही विसरलात तर तुम्ही बाजारात जे पीठ मिळतं, तयार तांदळाचं पीठ मिळतं, ते सुद्धा यासाठी वापरू शकता. त्यावेळेस फक्त ते पीठ चाळून घ्या स्वच्छ, जेणेकरून त्यात काही खडे किंवा गाठी असतील तर ते निघून जातील. आता हे अर्धा किलोचं प्रमाण कसं मोजायचं, तर यासाठीही आपण घरातील कुकरची भांडी असतात जी, त्यातलं जे मीडियम साईजचं भांडं असतं ते जनरली अर्धा किलोचंच असतं, त्या डब्याने आपण हे तांदूळ पीठ मोजून घेऊ शकतो. आता मी या अर्धा किलो तांदूळ पिठासाठी 125 ग्रॅम फुटाणे किंवा रोस्टेड डाळे घेतलेले आहेत. आता 1 किलोसाठी हे प्रमाण 1/4 किलो म्हणजेच 250 ग्रॅम घ्यायचं आहे. हे एवढंच प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1 किलोसाठी 1/4 किलो डाळे, 1 किलो तांदूळ पिठासाठी 1/4 किलो डाळे, याची आपण मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित चाळून मग ती याच्यामध्ये मिक्स करायची आहे. यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. पहिल्यांदा मी याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालते आहे, 1 चमचा लाल तिखट, याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करायचं आहे, 2 चमचे धनेपूड, 2 चमचे पांढरे तीळ. यात आपण आता 1 चमचा ओवा घेतला तो घालायचा आहे. तो हातावर थोडासा चांगला क्रश करून घ्यायचा आणि मग घालायचा आहे, जेणेकरून त्याची चकलीमध्ये टेस्ट छान येईल. आता आपली चकली खुसखुशीत होण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो म्हणजे बटर. या प्रकारचं जे 100 ग्रॅमचं पॅकेट मिळतं बटरचं, ते आपण 1 किलो तांदूळ पीठ असेल तेव्हा 100 ग्रॅम बटर वापरायचं आहे. आता इथे आपण 1/2 किलो तांदूळ पीठ घेतले, त्यासाठी मी याची 1/2 वडी वापरणार आहे. आणि हे बटर रूम टेम्परेचरला असलं पाहिजे, ते जास्त घट्ट किंवा पातळ झालेलं नसायला पाहिजे, असं बटरी स्ट्रक्चर असलं पाहिजे याचं. तुम्ही या बटरऐवजी तेलही वापरू शकता 75 ग्रॅम, पण मी प्रिफर करेन बटरच वापरायला, कारण याच्याने आणखी खुसखुशीतपणा वाढतो चकलीचा. आणि आता यामध्ये मी 1/2 किलो तांदूळ पिठीसाठी 1/2 वडी म्हणजेच 50 ग्रॅम बटर घातलेलं आहे. हे बटर आता सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल, सर्व पिठाला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यात मी आता चवीपुरतं मीठ घालते आहे. आपल्या बटरमध्ये मीठ आहे हे लक्षात ठेवून आपण मीठचं प्रमाण ॲडजस्ट करायचं आहे. मी या ठिकाणी हाताला सोसवेल इतकं गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता हे पाणी थोडं थोडं करत असं पिठामध्ये घालून पीठ छान घट्टसर मळून घ्यायचं आहे. चकलीचं पीठ घट्टसर मळल्याने चकली काटेदार अशी छान काटेदार होते. घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण हे काही झाकून ठेवणार नाही तर लगेच याच्या चकल्या करायला घ्यायच्या आहेत. या ठिकाणी चकलीच्या सोऱ्याला मी आतून व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्याने काय होईल, पीठ सोऱ्याला चिटकणार नाही आणि व्यवस्थित अशा छान चकल्या पडतील. तर आपण प्रथम पहिला छान असा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे आणि तो याच्यामध्ये दाबून व्यवस्थित भरायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये कुठेही हवा राहणार नाही. हवा राहिल्याने चकली खुसखुशीत होणार नाही, तुटण्याची शक्यता असते. त्यामुळं व्यवस्थित हवा न राहता पोकळीनं निर्माण होता आपण असं पीठ भरायचं आहे. चकली पाडताना सोऱ्या, हा चकलीचा सोऱ्या आपल्या प्लेटपासून फार अंतरावर धरायचं नाही, थोडासा जवळच धरायचा, जेणेकरून ती चकलीची जी तार आहे ती तुटणार नाही. आणि गोल गोल अशा छान चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. पहा काय छान गोल तयार होत आहे. जेव्हा चकली पाडत असतो तेव्हा जर आपल्या हातावर आपल्याला सोऱ्यावर दाब द्यावा लागत असेल तर समजायचं की आपलं पीठ एकदम घट्ट आणि परफेक्ट झालेलं आहे. चकलीचा हा शेवटचा तो आतल्या लेअरला व्यवस्थित चिटकवून घ्यायचा आहे, जेणेकरून तेलामध्ये चकली पसरणार नाही. तुम्ही इथे पाहू शकताय आपली चकली अशी परफेक्ट गोल आणि काटेदार, म्हणजे एकदम छान असे काटे आलेले आहेत. यात परफेक्ट असं शेप आलेलं आहे. आता आपण याची तळण्याची तयारी करूयात.
सगळी तळण्यासाठी आपण कडक तेल तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे आणि यानंतर याच्यामध्ये आपण मीडियम फ्लेमवर चकल्या तळणार आहोत. एक एक करून चकली घालायची आहे. एकदम भरपूर चकल्या घालू नका, 2-3 ते 4 इतक्या चकल्या घाला, जेणेकरून त्या व्यवस्थित तळल्या जातील आणि खुसखुस होतील. आता हे तेलाची बुडबुडे थोडे कमी झाले की आपण चकली पलटून घेणार आहोत. चकली तळताना फार वेळा तिला उलटीपालटी करायची गरज नाही, 1-3 वेळा पलटून घेतली की ती व्यवस्थित छान तळली जाते. तुम्ही पाहू शकताय आपलं कढईतले तेलाचं प्रमाण फार काही कमी झालेलं नाही आणि चकल्याही तेवढ्याच खुसखुशीत, काटेदार आणि कमी तेल पिणाऱ्या झालेल्या आहेत. पहा, काय गोल गोल गरगरीत झालेल्या आहेत. चकलीला परफेक्ट असं काटेदार टेक्स्चर आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात जे आपण तीळ घातले त्याची छानशी अशी पांढरे तीळ, जी अशी छान डिझाईनही छान दिसत आहे, टपोरे टपोरे तीळ छान दिसत आहेत. या दिवाळीला अशा प्रकारे चकली करून पहा, तुमची चकली अजिबात बिघडणार नाही, परफेक्ट अशी खुसखुशीत आणि बरेच दिवस खुशखुशीत राहणारी होईल. ही इन्स्टंट चकलीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुपाली किनगी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हां, चकली आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.